भूभागाच्या एकूण क्षेत्रापैकी 33% भागात वनीकरण असणे आवश्यक आहे. मात्र या भौगोलिक मापदंडाच्या तुलनेत सध्याच्या स्थितीत मोठी तफावत निर्माण झाली आहे. त्यामुळेच उष्णतेमध्ये मोठी वाढ होऊन त्याचा हवामान बदलावर देखील परिणाम होतोय. राज्यातील वृक्ष आवरणाचे प्रमाण हे 20% असून हे प्रमाण वाढविण्याच्या दृष्टीने राज्य शासनाकडून येत्या 1 ते 7 जुलै दरम्यान संपन्न होणाऱ्या वन महोत्सवांतर्गत राज्यभरात 2 कोटी वृक्षांची लागवड केली जाणार आहे. या उपक्रमात विविध सामाजिक शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी व अशासकीय संस्था, खाजगी उद्योजक तसेच शासकीय निमशासकीय कार्यालय आदींचा सहभाग असणार आहे. या वृक्ष लागवड उपक्रमात वन विभाग तसेच सामाजिक वनीकरण विभागाला 1.5 लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यासाठी सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटिकेमधून सवलतीच्या दरात रोपांचा पुरवठा केला जाणार आहे. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या विविध संस्था तसेच शासकीय कार्यालयांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. विभागाकडून आयोजित करण्यात आलेल्या पत्रपरिषदेतून याविषयी अधिक माहिती देण्यात आली. त्याचबरोबर वृक्षारोपण करताना सेल्फी काढून हा फोटो 89 75 75 31 02 या क्रमांकावर पाठवण्याचेही आवाहन यावेळी विभागामार्फत करण्यात आले आहे. विशेष म्हणजे सर्वोत्कृष्ट ठरणाऱ्या सेल्फीला वन विभागाकडून जंगल सफारीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. संबंधित विभागांना देण्यात आलं, त्या विभागांकडून ते कोणत्या ठिकाणी वृक्ष लागवड करणार या संबंधी माहिती मागवण्यात आली. तर त्याच्यापैकी बऱ्याचशा विभागांची माहिती प्राप्त झालेली आहे. 1-2-3 विभाग असे आहेत की त्यांच्याकडून अद्याप माहिती प्राप्त झाली नाही. परंतु 1.5 लक्ष वृक्ष लागवड जी इतर यंत्रणांना करावायची आहे, 19 यंत्रणांना, तर त्या 20 यंत्रणांची माहिती जवळपास 1.5 लाखाच्या जवळपास आपल्याकडे प्राप्त झालेली आहे. महाराष्ट्र शासनाने त्याच्याकरता एक ॲप तयार केलेलं आहे.